युवाची मालिका तुझं माझं जमतंय मध्ये पुढील भागात आपण पाहणार आहात आशुला लवकरच तिचं हरवलेलं कानातलं मिळणार आहे. दरम्यान मागील भागात आपण पाहिलं आशुचं कानातलं हरवलं होतं, मध्ये शुभंकरच्या शर्टला अडकलं होतं. शुभंकर ते कानातलं आशुला परत करण्याचा प्रयत्न करतोय, पण काही ना काही कारणांनी ते कानातलं परत जात नाहीये. तर शुभंकर कडून आता ते कानातलं हरवलंय. शुभंकरच्या वहिनीने त्याच्या खोलीत ते कानातलं पाहिलं होतं व तिने आता ते स्वतःकडे ठेवलंय. पण जोपर्यंत शुभंकर हे कानातलं कोणाचं आहे हे सांगत नाही तोपर्यंत ती ते कानातलं त्याला परत देणार नाहीये. त्यामुळे आता ते कानातलं कुठे गेलं असावं असा प्रश्न शुभंकरला पडलाय. तर तिकडे आशू ही कानातलं नसल्यामुळे फारच चिंतेत आहे व आपल्याला कानातलं मिळालं नाही तर रुपालीला कानातलं कसं द्यायचं असा प्रश्न तिला पडलाय. तर आता शुभंकर नवीन कानातलं घेण्यासाठी सोन्याच्या दुकानात गेलाय व पम्मी देखील तिथे काही दागिने घेण्यासाठी गेलेली असते व तिने शुभंकरला नवीन कानातलं घेताना पाहिलंय. तेव्हा ती आशूला फोन करून लवकरच तुला तुझं कानातलं मिळणार आहे असं म्हणते. तेव्हा आता शुभंकर ते कानातलं घेऊन आशूकडे कधी जाणार व आशूला ते कानातलं कधी मिळणार हे तर येणाऱ्या भागांमध्ये समजेल. मराठी मालिकांच्या अशाच अपडेटसाठी टेली रिपोर्टर मराठीला सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नक्की नोंदवा.